ठिकाणी आगमन झालंय. मी आदरणीय संदीप दत्त जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ असते आपण संजयजी पाटील साहेबांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती करावा. यस, मी त्यांना विनंती करेल की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यावं संजयजी पाटील साहेब आणि त्यांचं देखील आगमन या ठिकाणी होत असताना होराळीचे आमचे विद्यमान सदस्य संजयजी पाटील साहेब आणि मी आदरणीय संदीप दत्त जाधव यांना विनंती करेल की आपल्या शुभ असते आपण त्यांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती करावा. आदरणीय संदीप दत्त जाधव यांच्या बरोबरीने आज अनिलजी पिंगळे असतील, आमचे दीपक दादा असतील, त्यानंतर आमचे गुरुणदादा पालांडे असतील, या सगळ्यांनी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. श्रीकांत दादा असेल, अशोकजी देशमुख असतील, त्यानंतर पवन पिंगळे असेल, मयूर जाधव असेल, महेश सालुंके असेल, भाई सालुंके असेल, या सगळ्यांनी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. या स्पर्धेला चारचण लावण्याचं काम केलेत आणि प्रेक्षक राजा आपण बघतोय ना, सारसन आणि भातान बीची मॅच बघण्यासाठी मोठ्या संख्येने आले, त्यांचं देखील आपण करूया वेलकम आणि जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जिथे तिसरा मॅचला होते सुरुवात. जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू, थँक्यू सो मच बाबूशा आणि मयूर कांबळे. मॅचला होतीये सुरुवात, पहिल्या फेरीतला तिसरा सामना. आणि पहिल्याच बॉल वरती सुरुवात अतिशय दमदार झाली आहे. नावामध्ये सगळं काही आहे. कोणत्याही गोष्टीचा शुभारंभ सुरू करताना आपण ज्या बापाची गोड आठवण काढतो त्याच्याच नावाने इन ऍक्शन दाखल झाली आहे चिंतामणी इलेव्हन वाकस. आणि सुरुवात झाली आहे चौकारानं, पहिल्याच बॉल वरती आलाय फलंदाज. तुम्ही पाहताय राकेश आणि ऋषिकेश ही ओपनिंग पेअर आहे. फाईट करतीये टीम चिंतामणी वाकस या ठिकाणी लावण्या शिवण्या तळेगावला. शफल झाले फाईन लेगच्या वरनं उडवायचं होतं, कॉल चांगला झाला दोन्ही बॅटर्स मध्ये. माहितीये बचंगे तो और भी लढेंगे, सिर सलामत तो पगडी पचास. चार ओव्हरची मॅच आहे, पहिल्या फेरीतला तिसरा सामना, यानंतर अजून एक मॅच तुमच्या समोर आम्ही घेऊन येऊ जी पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल. पळस दरी आणि त्यांच्या विरुद्ध जय हनुमान देसाई पाडा. आणि त्यानंतर तीन क्वालिफायर्स टीम आहेत, सारसण आहे, श्रीदत्त भाताण आहे, वडवळ आहे. आजची रात्र कोणाच्या नावावरती, चौथं नाव कोणतं जोडलं जाईल? बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं, व्हॉट अ ग्रेट शॉट. क्रिकेट विथ स्किल, क्रिकेट विथ टॅलेंट, क्रिकेट विथ ब्रेन, क्रिकेट विथ टेम्परामेंट चिंतामणी इलेव्हन वाकस शांतता देखील एक मोठी दहशत निर्माण करू शकते त्याचं ज्वलंत उदाहरण देतोय. संदीप जाधवने आयोजन केला, आमदार चषक कलो त्याला, विविध पाटील साहेबांचं आगमन झालंय, झालंय क्रीडा नगरीला, छत्रपती क्रीडा नगरीला. कर्जत खालापूरचे आमदार सुरेश भाऊ आले आमदार चषकाला, कर्जत खालापूरचे आमदार सुरेश भाऊ आले आमदार चषकाला. थँक यू डीजे. आमदार चषक आज ज्या दमदार नावानं रंगत आहे ते नाव म्हणजे सुरेश भाऊ लाड, हॅट्रिक आमदार या कर्जत खालापूरच्या विधानसभेवरती. एकदा का नेतृत्व हातामध्ये मिळालं आणि या विभागाचा कायापलट ज्या नावानं केला आणि विकासाचा महापुरुष म्हणून सुरेश भाऊ लाड यांची ओळख आहे. आणि आज त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी काम करतायत संदीपजी जाधव, श्रीकांतजी जाधव, त्यांच्याच माध्यमातून तुम्ही इन्जॉय करताय. जय मल्हार मित्र मंडल कल होते पुरस्कृत माजी आमदार चषक 2023. मयूर कांबळे आपण रिपोर्ट करा कॉमेंट्री बॉक्समध्ये. मयूर कांबळे, मान्यवरांचं शुभागमन होतं, स्वतः संदीप दादा त्यांचं वेलकम या ठिकाणी करण्यासाठी सज्जत या आपण व्यासपीठावरती या सगळ्यांचंच करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. काही मान्यवरांचं शुभागमन होतं त्यांचं करूया आपण वेलकम. आणि नुकतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी झालंय ते आमचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय नितीनजी सावंत साहेब, त्यांच्या बरोबरीने
त्यांच्या बरोबरीने माजी सभापती पंडितनाथ राऊत साहेब, तालुका संघटक बाबू घारे साहेब, दैनिक समाधान दैनिक सामनाचे आमचे पत्रकार युवा पत्रकार सन्माननीय समाधानजी डिसले साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. मी सगळ्यांना विनंती करेल की आपण आमच्या व्यासपीठावरती विराजमान व्हा. पाहुण्यांची रेलचेल सातत्यानं होतीये आणि एक चांगली कॅच त्या ठिकाणी टिपली आहे. आज प्रेक्षकांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. बॉल टू बॉल अपडेट्स समालोचन तुमच्यापर्यंत नाही पोहोचत आहे कारण अंतिम रात्र अफाट संख्येनं आज जो प्रेम करणारा परिवार आहे संदीपदादा जाधव यांच्यावरती श्रीकांतदादा जाधव यांच्यावरती तो मंचकावरती भेट देतो आहे सदिच्छा या स्पर्धेला. त्यामुळे त्यांचं स्वागत आणि त्यांचा सन्मान करणं. संजू पाटील आणि पप्पू गायकवाड यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करेल की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आज पाहुण्यांची रेलचेल फार जास्त आहे कारण अंतिम रात्र आहे आणि आदरणीय संदीप दादा जाधव यांच्यावरती असलेलं प्रेम तुम्हाला व्यासपीठावरती बघायला मिळते. मी मगाशी उल्लेख केलाय की राष्ट्रवादीची स्पर्धा आहे परंतु हे व्यासपीठ सर्व पक्षीय आहे कारण इथे सगळ्या पक्षाची लोक जे प्रेम आहे आदरणीय संदीप दादा जाधव यांच्यावरती त्या प्रेमापोटी या स्पर्धेला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी इथे दाखल झाले त्यांचं करूया आपण माजी आमदार चषक 2023 मध्ये सर्ष आणि सर्ष स्वागत. सगळे पक्ष एकत्र आले की तेव्हा सत्ता पण तयार होत. हे अलीकडच्या काळात खालापूर आणि कर्जत विधानसभेला चांगलं माहिती आहे. सगळ्या राजकीय नेत्यांना आपण देऊया शुभेच्छा. शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि त्यानंतर आपण जर पाहिलं शेतकरी कामगार पक्ष अनेक साऱ्या या विभागामध्ये अशा संघटना ज्या राजकीय पटलावरती काम करत असतात त्या सगळ्या राजकीय योद्ध्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आपण देऊयात. राजकीय क्षेत्र सध्या तरी महाराष्ट्राचं चर्चेत अख्ख्या जगामध्ये हे मात्र ती मात्र खरी गोष्ट आहे. या एका बॉल नंतर आपण व्यासपीठावरती सन्मानाकडे वळतोय. कर्जत खालापूर विभागामध्ये आपण आहात. या विभागामध्ये आल्यानंतर नेहमीच ऑलवेज आमचे अतिशय जिवलग मित्र चौकचा ढाण्या भाग सचिनदादा मध्ये अग्री सेनेसाठी अतिशय चांगलं काम सचिनदादा करत असतात. आमचे गिरीशदा माळी असतील, उत्कर्ष मध्ये असतील, यश चौधरी आमचे भाचे, मनोज जाधव या सगळ्यांचं एक विशेष स्वागत आणि कौतुक आपण करूयात. चांगला बॉल आहे, गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन पोहोचला. निर्धाव चेंडूची होती आहे त्या ठिकाणी सांगता. पहिलं षटक मैदानावरती संपलाय. एक मिनिट मयूर आपण आधी स्कोर पोहोचूयात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चिंतामणी लवन वाघस बॅटिंग करतीय. धाव फलकावरती धावत 9 आणि ऋषिकेश हा फलंदाज मैदानात बाहेर झालाय. थँक्यू सो मच ओंकारजी शेट्टे सर आणि आपण इथे करतोय सन्मान. नुकताच ज्यांचं आगमन झालं ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सन्माननीय नितीनजी सावंत यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय संदीपदादा जाधव यांना की आपल्या शुभ हस्ते आपण शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीनजी सावंत साहेबांचा सन्मान आमच्या या मुख्य व्यासपीठावरती करावा. फटाक्यांच्या अतिशबाजीमध्ये सन्माननीय नितीनजी सावंत साहेबांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय आणि शिवसेनेचे एक मोठे कार्यकर्ते, मोठे व्यक्तिमत्व, लोकनेते, लोकांमध्ये जाऊन कार्यरत असणारे आमचे सर्वांचेच लाडके नितीन भाऊ सावंत यांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आदरणीय संदीप दादा जाधव यांचे शुभ असते सन्मान आणि सभेचे भेट देण्यासाठी माझ्या आमदार कष्टाला ते देखील या ठिकाणी आपण उपस्थित राहिले त्यांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर माजी उपसभापती सन्माननीय पंडितनाथ राऊत हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो संदीप दादा जाधव यांना की आपल्या शुभ सभांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. माजी उपसभापती सन्माननीय पंडितनाथजी राऊत साहेबांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतोय. त्याचबरोबर आमचे तालुका संघटक बाबू घारे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी आदरणीय संदीप दादा जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण बाबू घारे यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा. आदरणीय संदीप दादा जाधव यांच्या शुभ हस्ते सन्मान आम्ही करतो. त्याचबरोबर आमचे दैनिक सामनाचे युवा पत्रकार समाधानजी डिसले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. लोकशाहीचा तिसरा कणा, चौथा कणा म्हणून त्यांना ओळखलं जातं. ते सन्माननीय समाधानजी डिसले साहेबांचा सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय आणि या स्पर्धेला सदिच्छ भेट देण्यासाठी ते देखील या ठिकाणी उपस्थित राहिले. सर्वांचं करूया आपण मनपूर्वक स्वागत आणि जाऊया मॅचकडे. नजरेची चिंतीवरती अतिशय चांगला छेड त्याला पाहतो. त्यात धक्का लागल्या मैदाना
वरती दुसरा चिंतामणी मठस्थानाचे अनेक पाठिकाचे आज खालापूरमध्ये जोडले गेले. रवी भरत भागी, रवींद्र खंबाळे, राजू मोरे आणि विष्णू लखरे सगळ्यांचं देखील पुढे आपण वैकम या स्पर्धेच्या माध्यमातून एक मॅच इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. टॉस जरी आणि ज्या अनुभवात देसाई पाडा दोन्ही टीमच्या कॅप्टनला टॉस कधी रिपोर्ट करायचा ज्या टीमचा कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये नसेल आणि त्या टीमला दिली जाईल दोन्ही पॅनल्टी याकडे लक्ष दोन्ही टीम साठी आणि खरे चप्पन सोळा सुरू होता पण आज सिद्धी केला जातो यांनी नमवलेली माणसं एक संख्यावरती सिद्धीकडे सांभाळली आहे. वर्षी स्पर्धा झाली या स्पर्धा पाण्याची रुचे भरपूर होती या वर्षी अजून वाढली राजकीय क्षेत्रामधला प्रभाव मोठा होता जनसंपर्क गांजा होता आणि मोठ्या जगाने सगळी जगा फुलाला फूल जोडलं फुलाची फुलमाळ तयार होतं माणसाला माणूस जोडलं की माणूस किती सुंदर खातं तयार होतं आणि असे खातं माणूस विकत तुम्ही राजा माणूस सुखीत राजाने तयार केलं शिवाय राजाने बनवलं म्हणून तर आज अफाट सुखीनं प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय तो म्हणजेच माजी कार्य सम्राट आमदार चषक 2023 या क्रिकेट स्पर्धेला गणेश सुरेश बोलणार त्यांच्या कार्याची दखल घेतली क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहता राष्ट्रवादी पुन्हा कारण बॅटमध्ये होता फटका चांगला सजवला डीप बॅक ऑफ पॉइंटला बॉल चालला चंद्रशेक तिकडे नैनात आहे एका चंद्रशेकमध्ये उचलून ठेव देखील केला एक सिंगल घेतली आणि एका सिंगलला त्याचा गोल तिकडे फ्लॅग होतोय तिसरी टोटल पंकावरती धावा डबल डिजिट मध्ये 10 24 एप्रिल 1973 ला जन्म झाला एक अशा खेळाडूचा ज्यानं 10 नंबरची जर्सी गाजवली. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमॅन. अगदी 10वीच्या परीक्षेत नापास झालेला सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न झाला आणि आज 10वीच्या पुस्तकामध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्याच्या नावाचा पाठ शिकवला जातो. हे यश सक्सेस याला म्हणतात. फटका फसला नो मॅन्स लँडमध्ये बॉल पिच केला जाईल रन्स कम्प्लीट केल्या जातील त्या ठिकाणी दोन धावफलक दोनने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोरकार्डवरती आपल्याला पाहायला माहिती आहे ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 12. अगदी भारतीय क्रिकेट जगतातील एक असं नाव ज्या नावानं अंडर 19 विश्वचषक भारताला जिंकून दिलं ODI कप जिंकून दिलं T20 फॉर्मॅटमधला मालिकावीर देखील राहिला आणि कॅन्सरग्रस्त झाल्यानंतर ज्यावेळी युवराजनं पुनरागमन केलं रक्ताची उलटी मैदानावरती झाली फिजिओथेरपी म्हणाले की आता युवराज तू मैदानात न बाहेर चल तुला आरामाची गरज आहे. त्यानं एक लाईन म्हणाली की सीमेवरती जवान देशासाठी गोळी खाऊ शकतो रक्ताची उलटी झाल्यानंतर देशासाठी युवराज का नाही खेळू शकत आणि अखंड क्रिकेट विश्व युवराजच्या इमोशन्स आणि त्याच्या क्रिकेटच्या डेडिकेशनच्या प्रेमात पडलं. हे ग्रामीण क्रिकेट देखील तसंच काही आहे जे तुम्ही गावासाठी खेळता. एक गाव 11 खेळाडू क्रिकेटच्या पटलावरती ज्यावेळी तुम्ही दाखल होता जरी तुम्ही 11 खेळाडू आणि तुमचा 12वा प्रतिनिधी इन ॲक्शन असेल बट त्यामागे तुमची प्रतिष्ठा त्यामागे तुमचा सन्मान त्यामागे गावाचं सर्वस्व सारं काही पणाला लागलं असतं म्हणून तर म्हटलं जातांना पैशासाठी ना स्वार्थासाठी हे ग्रामीण क्रिकेट खेळलं जातं गावाच्या सन्मानासाठी. बॅकफूटला जाऊन लेट कट थर्ड मॅन लाव फी फास्ट बॉल सीमा पार भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर स्टाईल लेट कटचा नजराना क्रिकेट विथ ट्रायल अँड 4 धावा. आणि नक्कीच आपण बघतोय ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली ज्यांचा वेळ बहुमूल्य वेळ आम्हाला लाभला ते सन्माननीय शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय नितीनजी सावंत साहेब आमची रजा घेत आहेत. हे प्रेम आहे खरं तर आपण बघितलं तर आदरणीय संदीप जाधव यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्या प्रेमापोटी हे सगळे व्यक्तिमत्व दिग्गज व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती या स्पर्धेला संधीच्या भेट देण्यासाठी या स्पर्धेला भरभरून आशीर्वाद देण्यासाठी संदीप जाधवनी हे आयोजन कसं केलंय हे पाहण्यासाठी इथे आलेत. त्या सगळ्या व्यक्तिमत्वांचं करूया आपण हार्दिक असं स्वागत आणि त्यांचा आभार देखील इथे मानूया कारण जर एकंदरीत जर आपण प्रवास बघितला नितीनजी सावंत यांचा तर यावर्षी ते भरपूर आपण बघतो लोकांमध्ये जात आहेत लोकसेवा करतायत आणि प्रत्येकांच्या मनामधील ताईत जर कोण असेल तर ते आदरणीय नितीनजी सावंत साहेब जे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत आणि त्यांचा सन्मान देखील इथे करण्यात आला आणि ते आता रजा घेत आहेत. आदरणीय संदीप दादा जाधव यांची हँडशेक करून आणि सांगतायत की फार चांगलं आयोजन तुमच्या माध्यमातून करण्यात आलंय आणि हे प्रेम प्रेक्षकांनी देखील दाखवलंय आमच्या सगळ्या मान्यवरांनी देखील दाखवलंय आणि त्यांचा बहुमूल्य वेळ आम्हाला तुम्ही दिलात त्याबद्दल आम्ही माजी आमदार चषकाकडून तुमचं करतोय हार्दिक आभार. दोन षटकांचा खेळ मैदानावरती संपला आफ्टर 2 ओव्हर्स टीमची टोटल स्कोरकार्डवरती 9.00 या करंट रन रेटनं सध्या बॅटिंग सुरू 18 धावा धावफलकावरती झालेत या सरासरीनं बॅटिंग केली चिंतामणी वाकस 36 धावा स्कोरकार्डवरती बनू शकती आहे.
थैंक यू डीजे एक मिनट बॉल स्प्रे हवाय पण टाइमर पॉज केला थोड़ा वेळासाठी ड्रिंक ब्रेक मैदानावरती केला जातोय आता दोन षटकांसाठी तुम्ही 11 मिनिटे वापरली आहेत त्या गोष्टीकडे लक्ष असू द्या विद इन 4 मिनिट ओवर नंबर थर्ड तुम्हाला कंप्लीट करायचं आहे आणि आता चौथ्या षटकाला ज्यावेळी सुरुवात होईल फिल्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला त्याची किंमत मोजावी लागेल जर एक्स्ट्रा वे तुम्ही घेतला तर मग लक्ष असू द्या 4 मिनिटाच्या आतमध्ये ओवर नंबर 3 फिनिश होणं तुमच्यासाठी गरजेचं आहे टीम लावण्या शिवण्या तयगाव दोन षटकांचा खेळ संपला 18 धावा स्कोर कार्ड वरती आहेत सपनों की मंजिल कभी पास नहीं होती जिंदगी हर पल कभी उदास नहीं होती अपने आप पर यकीन रखना राही कभी कभी वो भी मिल जाता है जिसकी कभी आपको आस नहीं होती फाइट टू फिनिश दैट्स मोस्ट इंपॉर्टेंट नाउ दिस स्टेज कारण सक्सेस ना अगदी छोटा सा शब्द है मात्र त्याच्यासाठी मेहनत प्रचंड करावी लागते माझ्या भाषेत सक्सेस म्हणजे काय सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन यू क्रिएट हार्ड वर्क यू गॉट अ सक्सेस यशाचा एक प्रवास आहे त्याचा अंत कधीच होत नाही त्यामुळे इतक्या मेहनतीनं त्याच्यामागे पळा धावा त्याच्यासाठी प्रयत्न करा की विजय हा शौर्याचा अलंकार तुमच्या गळ्यातला एक दागिना बनून जाईल तुमच्या कर्तृत्वाच्या आणि तुमच्या संघर्षाच्या जोरावरती 12 बॉलचा खेळ झाला 18 रन झालेत ओव्हर नंबर 3 होती आहे सुरुवात 11 वाजून बरोबर मिनिटं झाली आहेत 54 4 मिनिटांमध्ये षटक पूर्ण करायचे त्याकडे देखील लक्ष असू द्या टीम तळेगाव बॉल तयार बॅडन पॅडमध्ये होता ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला बॉल चालला डीपमध्ये शतकक्षक तिकडे तैनात व्हेरी गुड फोल्डिंग तितकाच थ्रो चांगला येणं गरजेचं होतं थोडासा खराब आलाय कॉल देखील चुकला आहे आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात त्या ठिकाणी बाद होत आहेत आणि चिंतामणी वाकसला धक्का लागला या मैदानावरती 3 रनआउट कम ऑन डीजे संदीप जाधव भाऊ आमचा एक नंबर 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 थँक्यू डी जे समाजकार्य यासाठी ज्यांनी कसली कंबर संदीप भाऊ जाधव आहे एक नंबर षटक संपली 2 रन्स होत्या 18 तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल रनआउटच्या स्वरूपात गेली विकेट स्कोर 19 न्यू बॅटर आला अजिंक्य पवार फटका चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर हॅमर केला लॉंग ऑनच्या वरून बॉल सीमाबार षटकार 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 अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया थँक्यू डीजे स्ट्राईक मी का घेतली समोरच्या बॅटरनं विकेट माझ्यासाठी का सॅक्रिफाईस केली डीजे मास्टरनं देखील सांगितलं संगीताच्या माध्यमातून अरे दिवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन डॉन 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 वॉर्निंग बेल वाजवली आहे आता चिंतामणी वाकसच्या डॉननं षटका ठोकला वरी फर्स्ट बॉल सिंगल चौकार तदनंतर 2 सिंगल आता षटकार आलाय चांगली बॅटिंग करतो फलंदाज श्रीकांत ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर हा देखील चाललाय मैदानाच्या बाहेर आधी चालला लॉंग रनला आताचा चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सेकंड इन रो 6 नंबर 2 थँक्यू डीजे अनिलजी पिंगळे यांच्या ठिकाणी शुभागमन झालाय ज्यांच्या माध्यमातून पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी आली आहे KTC लाईव्ह कडनं एक कॅश प्राईज आहे 1000 रुपीज KTC चे सर्वेसर्वा फाउंडर अजिंक्य सध्या विकेटवरती आहेत नॉन स्ट्रायकर एनला आणि त्यांच्या टीमकडनं कॅश प्राईज ठेवण्यात आला सलगचा 3 आला तर 1000 रुपयाचा बॅटिंग करत असताना श्रीकांतसाठी त्याचं नाव श्रीकांत आहे त्याच्या नावामध्ये शांतता आहे बट मैदानावरती तो आक्रमक आहे हल्ला बोल सुरू केला चिंतामणी वाकसनं गोलंदाज दिनेश हा फुल टॉस फायदा नाही उचलू शकले
मोठी संधी होती, सिंगल झाली आहे पूर्ण, दुसरीचा कॉल श्रीकांतने केला नकार, एक सिंगल मेल आणि एका सिंगल नंतर स्कोर पुढे फ्लॅ होतो आहे 32 ओव्हर नंबर सुरू मैदानावरती 3 चौक खालापूर या विभागातील क्रिकेट आज आपण अनुभवत आहे. अनेक तारे सितारे चौक खालापूर विभागाने देखील दिले टेनिस बॉल क्रिकेटला. त्याच विभागातील आज कलोते गावाची जय मल्हार मित्र मंडळ आयोजित माननीय आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या नावानं ही क्रीडा स्पर्धा त्या ठिकाणी रंगती आहे. धाव फलकावर धावात 32, अजूनही या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. हलक्या हातानं सन्मान द्यायचा होता, बॅटची लागली आहे कडा, फलंदाज होतील बाद, परतावा लागेल आल्या पावली माघारी, फलंदाज अजिंक्यला आणि धक्का लागला या ठिकाणी. हा चौथा बॅटिंग करत असताना टीम चिंतामणी वाकसला लावण्या शिवण्या तले गावच्या विरुद्ध. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 32 धावा, 32 ला 4 गडी बाद, चिंतामणी वाकस ओव्हर नंबर 3 मधला अंतिम बॉल बाकी आहे. स्टेबल कंडिशन्स ला दोन्ही टीम्स, एका बाजूला रन्स आले दुसऱ्या बाजूला विकेट्स आले. दिनेश पाडल चांगला बॉल, शेवटचे 2 चेंडू राहिले दिनेश पाडलच्या नावावरती. याचं कारण काय तर मागचा फुल टॉस जो मिस केला, अन्यथा हे षटक भरपूर पुढे गेलं असतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 32 धावा, डावफलकावरती आत्तापर्यंत लागलेत. शेवटच्या षटकाचा खेळ मैदानावरती बाकी आहे आणि पाहूयात अंतिम डेट ओव्हरमध्ये किती धावा इथे येतील. पर्स दरीचे कॅप्टन जय हनुमान देसाई पाडाचे कॅप्टन उपस्थित आहेत संगणक. पर्स दरी जय हनुमान देसाई पाडाचे पर्स दरीचे कॅप्टन आपण रिपोर्ट करा. इनिंग ब्रेकमध्ये एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हॅव टॉस केला जाईल आणि जर कॅप्टन उपस्थित नसतील तर 2 रनची पेनल्टी ती मात्र दिली जाईल. हा या स्पर्धेचा नियम आहे. शेवटचं षटक मैदानावरती बाकी. थर्टी टू 32 धावा 4 गडी बाद. आपण पाहता धावफलकावरती झालेत आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली तर ती मात्र एक चांगल्या कंडिशन्सला. इथनं 13-14 हा प्रयत्न करेल बॅटिंग करत असताना टीम चिंतामणी वाकस अंडर 40 या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न असेल टीम लावण्या शिवण्या तळेगावचा. क्या होगा आखरी ओव्हर की कहाणी. पहिलाच बॉल फटका सुंदर सजवला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट, फिल्डर आहेत डीप मध्ये, सिंगल झालीय पूर्ण. दुसरीचा प्रयत्न कलेक्टिंग करताना वेळ लागला आणि नॉन स्ट्रायकर यांना खरं तर थ्रो व्हायला हवा होता, नाही जमलं कीपरला आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण झाले. पुढे जात अमोल दरेकर आपण या टॉस करण्यासाठी, कारण देसाई पाडा टीमचा कॅप्टन या ठिकाणी आला आहे अमोल दरेकर. पळस दरे आणि देसाई पाडा एका बाजूला, सुधागड तालुक्यामधील एक नावाजलेला संघ देसाई पाडा तुम्हाला बघायला मिळेल, पंकज देसाई यांचा संघ. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय तो म्हणजे पळस दरी हा संघ. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या लगेचच, कारण आता मॅच संपायला आली आहे. विकेट मिळतीय या चेंडूवरती तांडी गुल. चला या ठिकाणी पळस दरी टीमचा कॅप्टन आला आहे. मी देसाई पाडा टीमच्या कॅप्टनला विनंती, चला मी जर्सी तुम्हाला देण्यात दिली आहे तीच परिधान करून तुम्ही लगेचच या. सुनील सालुंके आपण बघतोय मेहनत घेतात, प्रत्येकाला जर्सीज देण्याचं ते काम करतात. सन्मान्य संजू पाटील सारसन यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं आणि थोडा स्पीडअप करा, कारण अजून एक मॅच बाकी आहे पहिल्या फेरीमधली.
चार ओवर ची मैच असेल, अंतिम लड़त असेल अच्छा या लॉर्ड्स मधली। आणि चला दोन्ही टीम चा कॅप्टन आपण लगेच या, जरी टीम चा कॅप्टन या ठिकाणी आला आहे। बॉल तैयार, बॉलिंग मार्कवर हाफ ट्रैकर फाइनली गेला फील्डर नहीं आउट, फिर फास्ट बॉल मैदान बाहर, मी दिल धावा चार 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 चांगली बॅटिंग करतो, चौकार षटकार ही त्याच्या बॅटची ओळख आहे आणि चौकार आला पहिला त्या फलंदाजाच्या बॅटमधनं। सध्या पहिल्या इनिंग मध्ये वाकस वेल फिनिशर म्हणून या टीमची ओळख आहे या बॅटर्सची आणि चौकारनं त्यांना केला डावाचा आगाज। दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत, रामचंद्र जाधव यांच्या हस्ते केला जाईल टॉस, फटका फर्स्टला डीप बॅकवर्ड स्कोअर लेगला, डाऊन दी बॉल फिल्डर आहे, टिपलाय तिकडे झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ आणि बाद झालेत फलंदाज गणेश बॅक टू डग आउट। चला टॉस टॉस करतोय, हेड इज कॉल एंड इट इज स्टिल। परस जरी टीमने टॉस जिंकला निर्णय काय असेल? निर्णय सांगतो मी, कळवतो इथेच सांगायचं तुम्हाला निर्णय सांगतो। या स्पर्धेचा नियम आहे, चला मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती बसा, ओ टू कॉम बॉक्स। बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय परस जरी टीमने, कितपत टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न करशील? कदाचित 60-65 रनचं आव्हान आम्ही ठेवू इच्छितो समोरच्या टीम पर्यंत। कसं वाटतं या आयोजनामध्ये खेळून, कारण एक बाईक ठेवण्यात आली आहे आदरणीय संदीप जाधव यांचं, हे आयोजन काय वाटतंय? खूपच चांगलं आयोजन आहे आणि चांगल्या आयोजनाचा आम्ही सुद्धा लाभ घेण्याचा प्रयत्न करूच, बघूया आता पुढे सामन्यात काय करतोय आम्ही। थँक्यू सो मच। आणि टॉस तुमच्या विरोधामध्ये गेलाय, प्रथम तुम्हाला फिल्डिंग करायचे, कसं वाटतंय काय निर्णय? आता समोरच्या टीमने तर टॉस जिंकून बॅटिंग घेतले, तर आमचे गोलंदाजी चांगले असेल, आम्ही 40 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू। तू जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतं निर्णय? क्षेत्ररक्षणच घेतलं असतं। कसं वाटतं सुधागड तालुक्यामधून खालापूर तालुक्यामध्ये आज तुम्ही आलेत, इतकं मोठं आयोजन इथे करण्यात आलं, या आयोजनाबद्दल एकंदरीत काय म्हणशील? आयोजन तर खूप चांगलं आहे आणि ह्या सीझनमध्ये तर आमची फर्स्ट नाईट टुर्नामेंट आहे, त्यामुळे आम्ही चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू। नक्कीच तुम्हाला आम्ही खूप खूप शुभेच्छा देतोय। आणि टॉस बॉक्स मधून आम्हाला माहिती येते आहे की पळसरी टीमने जिंकलाय टॉस आणि घेतलाय बॅटिंग करण्याचा निर्णय आणि फिल्डिंग साठी इन्व्हाइट केलाय ते देसाई पाडा टीमला, थँक्यू सो मच। अँड जाऊया आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे। कॉमेंट्री बॉक्स मध्ये येता येता इनिंग संपली आहे मयूर, पहिल्या डावाचा खेळ संपलाय अँड आफ्टर फर्स्ट इनिंग टीमची टोटल स्कोर कार्ड वरती चिंतामणी वाकसना बॅटिंग केली आहे, 42 इज द टोटल, 43 इज द टार्गेट। मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया बदलाव आणि ऐकूयात आपण मयूर कांबळे आपल्या सोबत जॉईन होतील, धन्यवाद। थँक्यू डीजे, सर्वांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया आणि जाऊया मॅच कडे। चला बॅटर्स पाठवा, लगेचच बॅटवर्स पाठवा,
तळेगाव टीम लावण्या शिवण्या तळेगाव आणि चिंतामणी इलेवन वाकस या दोन टीम दरम्यान या मॅचला होती ती सुरुवात. सर्वांचं करूया आपण मनोपूर्वक स्वागत. आणि आजची ही अंतिम रात्र आहे, शेवटची रात्र आहे आणि या शेवटच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या स्पर्धेला आम्हाला मिळाला आहे. त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनोपूर्वक आपण स्वागत या माजी आमदार चषक 2023 मध्ये करूया. आणि चला तळेगाव टीम आपली फलंदाजाची जोडी आघाडीची जोडी मैदानामध्ये तुम्ही पाठवा. आज मोठ्या संख्येने सारसनला सपोर्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग येथे उपस्थित झालाय. राकेश पाटील आपण बघतोय आणि मालिकावीराच्या रेसमध्ये आवर्जून राकेशचं नाव आपण घेऊया आणि त्याला सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी इथे आपण बघतोय संपूर्ण त्यांचा चाहता वर्ग संपूर्ण गाव ते या ठिकाणी घेऊन आलेत. त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक आपण स्वागत या माजी आमदार चषक 2023 मध्ये करूया. आणि सारसन जय हनुमान क्रिकेट संघ सारसन आणि भातान बी या दोन टीम दरम्यान पहिली सेमी फायनल तुम्हाला बघायला मिळेल. मोठा सामना प्रेक्षकांनी ज्यावेळेस प्रेक्षकांना आम्ही विचारलं तर त्यांनी देखील सांगितलं की काटे का मुकाबला तुम्हाला बघायला मिळेल कारण भातान आणि सारसन या दोघांनी पहिली दुसरी रात्र गाजवली आहे आणि त्या दोघांमध्ये एक मोठी लढत तुम्हाला बघायला मिळेल अंतिम दोनसाठी. आणि ती लढत आम्ही थोड्याच वेळा तुमच्या समवेत घेऊन येणार आहोत. परंतु जाऊया आपण ऑन गोईंग मॅचकडे जिथे लावण्या शिवण्या तळेगाव आणि चिंतामणी इलेवन वाकस एका बाजूला कर्जत तालुका आणि दुसऱ्या बाजूला खालापूर तालुका ही लढत चालू आहे आणि टार्गेट सेट करण्यात आले 24 बॉलमध्ये. ते एकूण 43 या धाव संख्येचं आणि आपण बघूया 43 टार्गेट सेट करण्यात आलंय. परंतु वाकस टीमचा जर आपण एकंदरीत विचार केला तर ही टीम गोलंदाजीसाठी ओळखली जाते आणि ती गोलंदाजीची धारधार आक्रमकता तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल कारण 24 बॉल आणि 43 टार्गेट छोटं वाटतंय परंतु क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट छोटं किंवा मोठं नसतं. ते धावा तुम्हाला कम्प्लीट कराव्या लागतात आणि त्यामागचा संघर्ष तुम्हाला करावाच लागतो आणि या संघर्ष करण्यासाठी आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानावरती दाखल झालेत. सलामीची जोडी भावेश पाटील आणि रोहित कर्मे कडपे ही जोडी मैदानावरती दाखल झाली आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आला आहे तो हे पहिले षटक घेऊन अजिंक्य केटीसी लाईव्हचा फाउंडर आपण बघतोय सीईओ आमचे जवळचे मित्र अजिंक्य पवार गोलंदाजी मार्क वरती आला. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन पॉइंट कव्हर पॉइंट शॉर्ट कव्हर त्यानंतर आपण मिड ऑनला बघतोय लॉंग ऑफ तैनात करण्यात आलाय जो बरोबर सीमारेषेला नजदीक आहे आणि मिड विकेट आपल्याला बघायला मिळतोय जो 38 सर्कलच्या बाहेर तैनात करण्यात आला आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग जो आमच्या पंचांच्या डाव्या बाजूला उभा आहे आणि गोलंदाजी मार्क वरती आला आहे अजिंक्य पाटील अजिंक्य पवार राईट अप ओवर द विकेटने. आजच्या या पहिल्या फेरीमधली तिसरी लढत आपण एन्जॉय करतोय. चला स्पीड अप करा टाइम झाला आहे तुमच्या समवेत पोहोचवतोय आम्ही 12:11. पहिलाच बॉल कव्हरच्या बाजूने कव्हर पॉइंटच्या बाजूने हा फटका खेळण्यात आला आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतोय सिप कव्हरच्या दिशेने दोन धावा कंप्लीट करतात या चेंडूवरती ते लावण्या शिवण्या तळेगाव टीम आणि या दोन धावसंख्येने अकाउंट देखील ओपन झालाय आणि 43 धावसंख्येचा पाठलागला इथे सुरुवात देखील झाली. दोन धावा धावफल कव्हरती येत आहेत. पहिलाच बॉल अप्रतिम बॉल बघायला मिळाला परंतु आता क्षेत्ररक्षणाचे 7 वाकस टीमला मिळणं फार गरजेचं आहे कारण तुम्हाला जर ज्यावेळेस कमी धावसंख्या डिफेंड करायच्या असतात त्यावेळेस तुमची ज्यावेळेस गोलंदाजी चांगली होती आहे त्यावेळेस तुमची फिल्डिंग देखील चांगली झाली पाहिजे. अजिंक्य केस सांगतोय चांगला बॉल बॅकफुटला गेला पडला झडला आणि त्याने फेकून दिला चेंडूला वन बाउंस 4 धावसंख्येसाठी आला आहे चौकार. I don't know.
थैंक यू डीजे सन्माननीय संजयजी पाटील साहेबांचे या ठिकाणी आगमन झाले सारसनचे. मी त्यांना विनंती करतो की आपण म्हणजे व्यासपीठावरती यावं. माझे आमदार चषक 2023 मध्ये सरसे स्वागत आणि त्या साहेबांची रॉयल एंट्री या आमच्या छत्रपती क्रीडा नगरीमध्ये होत असताना. आणि साहेबांच्या स्वागतासाठी सगळ्या आयोजकांना मी विनंती करतो की आपण पुढे जा आणि साहेबांना सन्मानपूर्वक आमच्या व्यासपीठावरती घेऊन या. सन्माननीय उत्तम भोईर कोपरी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतोय की आपण देखील आमच्या मंचकावरती यावं. आमचे सारसनचे उद्योजक संजयजी पाटील साहेबांचं आगमन झालं आणि साहेबांचं आगमन केलंय या षटकाराने. षटकार 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 अंगोली घालतन मल्लारी देवाची अंगोली करतन मल्लारी आणि आमचे संजयजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं करूया आपण हार्दिक असं स्वागत आणि अगदी रॉयल एंट्री या क्रीडा नगरीमध्ये त्यांची झाली आहे. सारसन टीमला सपोर्ट करण्यासाठी ते मोठ्या संख्येने इथे आले आहेत. त्यांचं करूया आपण स्वागत. आकाश पाटील देखील या ठिकाणी आलाय. चिंचोली गोहे टीमचा एक चांगला खेळाडू, त्याचं देखील करूया आपण स्वागत. आणि एकता चषक 2023 तुम्हाला बघायला मिळेल यावर्षी 12, 13, 14 आणि 15 एप्रिल या कालावधीमध्ये. आणि जर तुम्हाला कुणाला प्रवेश जर घ्यायचा असेल तर तुम्ही आकाश पाटील याच्याशी आणि संदेश पाटील गणेश नाना पाटील यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. आणि आणखी एक आला आहे मोठा फटका, बिग हिट षटकार. थँक यू डीजे. नक्कीच या स्पर्धेचं टायटल सॉन्ग तुमच्या माध्यमातून आम्हाला ऐकायला मिळालं आणि का ऐकू नये, कारण इतकं चांगलं आयोजन भव्यता या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळाली या स्पर्धेची. आणि पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. सन्माननीय संजयजी पाटील आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत या सलगच्या दुसऱ्या षटकाराने केलंय ते तळेगाव टीमने. आणि धाव फलक जाऊन पोहोचलाय 43 धावसंख्येचा पाठलाग करताना 19 आकड्यावरती. फ्लाइंग स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात, एक विस्फोटक सुरुवात करून देत असताना बॅटर आपण बघतोय बावीश पाटील. बावीश पाटील एकता चषक 2023 चिंचोली गुहे यांच्या माध्यमातून तुम्हाला यावर्षी बघायला मिळेल 12, 13, 14, 15 या कालावधीमध्ये. आणि जर कुणाला प्रवेश निश्चित करायचा असेल या स्पर्धेमध्ये एकता चषकामध्ये तर तुम्ही गणेश नाना पाटील, आकाश पाटील आणि संदेश पाटील यांच्याशी संपर्क करू शकता. मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. धाव फलक धावून पोहोचलाय 18 वरती. अजिंक्य पवार वरती इथे आक्रमण चढवलंय. ऊर्ध्वविकेट अजिंक्य तयार. फुलटॉस बॉल, स्विच हिट चा देखना नजारा आणि ती ठोकली आहे माझी आमदार 2023 मध्ये षटकारांची हॅट्रिक. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. या आमच्या व्यासपीठावरती खोपोली नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक मंगेशजी दळवी साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या बरोबरीने माजी उपनगराध्यक्ष खोपोली नगर परिषद सन्माननीय रमेशजी जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या बरोबरीने आमचे बीजेपीचे ज्येष्ठ नेते सन्माननीय उत्तम शेठ भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे सामाजिक कार्यकर्ते सारसनचे संजयजी पाटील साहेब उपस्थित आहेत, ज्यांची रॉयल एंट्री आपण बघितली. आणि त्यांच्या बरोबरीने आमचे तंबाटीचे माजी सरपंच दिलीपजी ठोंबरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया आपण. टेमरीचे आमचे माजी सरपंच या ठिकाणी दिलीपजी ठोंबरे साहेब उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनोपूर्वक आपण स्वागत या माजी आमदार चषक 2023 मध्ये करूया.
शेवटचा बॉल धाव फलक जाऊन पोहोचलाय 24 प्रती. निलेश आउटी सामाजिक कार्यकर्ते खोपोली यांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आणि समीर तांडेल यांच्याकडून भावेश पाटील साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा झालाय. काय बॅटिंग केली भावेशने, प्रेक्षकांचे मन जिंकलेत आणि षटकारांची हॅट्रिक ठोकली आहे ती भावेश पाटील ने. या स्पर्धेमधली पहिली षटकार हॅट्रिक बघायला मिळते आणि त्याचं लक्ष देखील असेल समोरच्या बाईक कडे, कारण या रेस मध्ये फार चिनुंदा खेळाडू आहेत आणि त्यामध्ये आपण बघतोय भावेश पाटील देखील आपलं पाऊल पुढे ठेवतोय. मी सन्माननीय निलेशजी आवटी सामाजिक कार्यकर्ते खोपोली यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. सन्माननीय निलेशजी आवटी साहेब यांचा यांना मी विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. पाहुण्यांचं स्वागत केलं जाईल, त्यांचा सन्मान केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये, कारण ही स्पर्धा मानाची, या सन्मानाची, अभिमानाची, कर्तृत्वाची आहे, मेहनतीची आहे. आणि जे स्वप्न आदरणीय संदीप जाधव यांनी बघितलं होतं की मागच्या वर्षी जर पुढच्या वर्षी जर ही स्पर्धा झाली तर या स्पर्धेमध्ये मालिकावीराची तुम्हाला बाईक बघायला मिळेल, भव्य दिव्य चषकाची तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्यांच्या बरोबरीने बाईक तर ठेवण्यात आली आहे, परंतु त्याच्या बरोबरीने फलंदाज आणि गोलंदाज यासाठी बायसायकल जे आमच्या बरोबर व्यासपीठाच्या समोर आहे हे देखील पारितोषिक ठेवण्यात आलेत. जरी 1 लाखाची स्पर्धा आहे तरी कोणीही म्हणणार नाही 1 लाखाचं आयोजन आहे, इथे 2-3 लाखाची स्पर्धा वाटते. हे कर्तृत्व संदीप दादाजन तुम्हाला बघायला मिळते आणि त्यांच्या प्रेमापोटी आमच्या या व्यासपीठावरती मंगेजी दळवी साहेब, रमेशजी जाधव साहेब, उत्तमशेठ भोईर साहेब, संजयजी पाटील साहेब, दिलीपजी ठोंबरे साहेब आणि निलेशजी आवटी साहेब यांचं शुभागमन झालंय, नुकताच झालंय. आणि या पाहुण्यांच्या माहितीसाठी मी आवर्जून उल्लेख करतोय की ज्यांच्या नावाने, अभिमानाने, सन्मानाने ही स्पर्धा ठेवण्यात आली आहे ते कर्जत खालापूर मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार सन्माननीय सुरेशभाऊ लाड. आणि अगदी आजच्या या शेवटच्या रात्रीमध्ये सुरुवातीच्या सत्रामध्ये त्यांची उपस्थिती देखील या व्यासपीठावरती आम्हाला बघायला मिळाली, ते देखील या ठिकाणी येऊन गेलेत. आणि या व्यासपीठावरती आपण बघितलं तर संदीपदादा जाधव आणि सुरेशभाऊ लाड यांचं जे प्रेमाचं नातं आहे ते तुम्हाला या मैदानावरून, या व्यासपीठावरून बघायला मिळाले. जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्पर्धा आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते नव्हे तर इतर सर्वपक्षीय कार्यकर्ते जे प्रेम आहे खऱ्या अर्थाने आपण बघतोय, जे मैत्रीचं नातं आहे आदरणीय संदीपदादा जाधव यांच्यावरती, ते मैत्रीचं नातं देखील या व्यासपीठावरती आम्हाला बघायला मिळालंय. पळसदरी टीमचा कॅप्टन आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. अमोल दरेकर आपण त्वरित आमच्या व्यासपीठावरती यावं. 12:11 या मॅचला सुरुवात झाली, आता बरोबर 12:20 झालेत. मी रोहित गायकवाड सारसन यांना विनंती करतो की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. रोहित जी गायकवाड यांना विनंती करतो की आपण देखील आमच्या व्यासपीठावरती यावं. मी मगाशी उल्लेख केलाय की सारसन टीम सेमीफायनल येथे खेळण्यात आली आहे. सो सारसन गाव आज बंद असेल, सारसन गावचे सगळे मुलं आपण बघते सगळे इकडे आले सपोर्ट करण्यासाठी, अर्धा गाव त्यांचा इकडे आलाय, त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. नो बॉलचा पंचांचा इशारा आलाय, त्यावरती आलाय षटकार षटकार षटकार. ताल देवा तुला मी पाहिलाय खंडेरी डोंगर भाला विला, ताल देवा तुला मी पाहिलाय खंडेरी डोंगर भाला विला. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये तुम्हाला भावेश पाटीलचं आक्रमण बघायला मिळालं आणि दुसऱ्या षटकामध्ये रोहित करपेचं आक्रमण, पहिल्याच बॉलवरती त्याने ठोकला षटकार आणि दाव फलक जाऊन पोहोचलंय ते 33 या आकड्यावरती. 43 टार्गेट आहे, अजूनही 10 धावसंख्येची गरज. जर आपण मॅच शेड्यूल मध्ये थोडासा बदल करतोय, यानंतर पहिली सेमीफायनल तुमच्या समोर येईल, बादान
बी आणि जय हनुमान क्रिकेट संघ सारसन तीन ओव्हरची ती मॅच असेल आणि त्या मॅचसाठी भरपूर मोठ्या प्रमाणावर आमचे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं करूया आपण स्वागत सन्मान। आम्ही या आमच्या मुख्य व्यासपीठावरती घेतोय, धावा झाल्या धावफलकावरती 39-43 टार्गेट आहे, म्हणजे इथून अजूनही 4 धावा संख्येची गरज आहे। या मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान घेतोय, खोपोली नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक सन्मान्य मंगेशजी दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी आदरणीय संदीप दादा जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पण त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावा आणि मॅच देखील फिनिश होतीये। मी या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी त्वरित यावं, जयनमन सारसन आणि भातान बी आपण टॉस करण्यासाठी यावं लगेच।